चंद्रपूर मध्ये एक मोठा धक्का म्हणायला हवा. खर तर चंद्रपूर मध्ये या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार हे पराभूत होताना दिसतायत आणि या ठिकाणी प्रतिभा दानोरकर बाजी मारता है. हा मतदारसंघ फार महत्त्वाचा आहे मविया करता, कारण मोदी लाटेत सुद्धा हा मतदारसंघ काँग्रेसने मारलेला होता. रामदास तडस भाजपचे या ठिकाणी जिंकणार आहेत, तर अमर काळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत होतील. निश्चित असं लागवे आपण बघितलं तर पुन्हा एकदा रामदास तडस हे जिंकताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत लोकशाही मराठीच्या एक्झिट पोलनुसार. आणि अमरावतीमध्ये आपण बघितलं तर इथं चौरंगी लढत पाहायला मिळालेली होती, पण काँग्रेसचे बळवंत बानखडे हे मैदान मारताना आपल्याला दिसून येत आहेत. तर भाजपच्या नवनीत राणा या हरणार, त्याचबरोबर दिनेश भू प्रहारचे हेही हरताना दिसत आहेत, आणि रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर हेही हरणार असं चित्र या ठिकाणी दिसत आहे. तर काँग्रेसच्या पारड्यामध्ये आता अमरावती लोकसभा मतदारसंघाची जागा जाताना आपल्याला पाहायला मिळते. लोकशाही मराठीनं प्रत्येक मतदारसंघामध्ये नेमका कोण जिंकणार याविषयीचा एक्झिट पोल या ठिकाणी मांडलेला आहे. लागवी यवतमाळ मधलं चित्र आपण पाहतोय. यवतमाळ वाशीमध्ये राजेश पाटील शिवसेनेच्या हरणार आहेत, तर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय देशमुख बाजी मारताना दिसत आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.